नेमकं कसं आहे कोणकोणते मुद्दे या निवडणुकांमध्ये महत्वाचे ठरू शकतात आणि स्थानिक राजकारण नेमकं कसं आहे प्रज्ञा एकंदर कोकण म्हटलं तर साधारणपणे शिवसेना एन सी पी शेकाप ही गणित आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोकणातले जे दोन जिल्हे आहेत रायगड आणि रायगड त्याच्यामध्ये साधारणपणे एन सी पी शेकाप यांच्यामध्ये एक फाईट दिसून येते तर रत्न सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेचा एकंदरीत प्राबल्य दिसून येतं पण मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर आता स्थानिक लेवलचा जो मूड आहे किंवा नूर आपण जो म्हणतो तो यातून क कळणार आहे चणेरा हे जे गाव आहे सुनील तटकरे यांचं या ठिकाणी प्राबल्य आहे किंवा तटकरे फॅमिलीचं या ठिकाणी प्राबल्य आहे त्या शाळेत त्या मतदान केंद्रावरती मी आहे अगदी पुढच्या काही वेळामध्ये या मतदार वोटिंगला सुरुवात होईल काही कार्यकर्ते अधिकारी जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वोटिंग सुरू होईल अर्थात इथला जर एकंदर गणित पाहिलं आत्ताच्या घडीला आपण तर जी काही राष्ट्रवादीमध्ये मोठी उलतापालत झाली त्यानंतर आत्ता एकंदरीत हा जो अजित तटकरे अजित तटक माफ करा सुनील तटकरे जे आहेत अजित तटकरे ज्या आहेत त्या कुठेतरी अजित पवार गटासोबत गेल्या आणि त्यामुळे आता इथं कुणाचं प्राबल्य राहणार हे पाहावं लागेल इथल्या काही लोकांशी बोलल्यानंतर तर एक गणित कळलेलं आहे की स्थानिक लेवल अस्मित तटकरे यांचं प्राबल्य आहे पण असं असलं तरी आता ही ग्रामपंचायत किंवा ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या नेमक्या कुणाकडे जातील हे पाहावं लागेल शेकापची कामगिरी कशी राहील हे देखील बघावं लागेल कारण की रायगडमध्ये शेकापचं देखील तितकंच महत्व आहे आणि त्याच वेळेला जर आपण महाडमध्ये जर आपण गेलो तर भरत गोगावले जे सध्या एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे तिथल्या घडामोडी कशा घडतात हे पाहावं लागेल कारण की स्थानिक पातळीवरचा नूर हा किंवा मूड जो असेल तो महत्वाचा असेल कारण की कुठंतरी कोकणात असं बोललं होतं की ह्या सगळ्या जी चीड दिसून येते राग दिसून येतो राजकारणाबद्दलचा असं अनेक काही गोष्टी स्थानिक पातळीवरती लोकांशी बोलताना आपल्याला पडसाद सध्याच्या या निवडणुकांमध्ये या मतदानावरती कसे उमटतात हे पाहावं लागेल सुनील जयदीप तुषार आणि अमोल तुमच्या चौघांचेही आभार ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातले अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि यानंतर मध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा